आज आपण राजगिऱ्याचा कूट कसा करायचा ते पाहूयात। तुम्ही हा कूट करून हवा बंद डब्यात असं ठेवला की छान राहतो आणि हवं तेव्हा दूध किंवा ताकाबरोबर तुम्ही खाऊ शकता हा कूट। राजगिऱ्याचा कूट करण्यासाठी इथे अशा या राजगिऱ्याच्या लाया मिळतात, त्या मी घेतल्या आहेत। हे कुठेही किराणाच्या दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर या जवळजवळ 90 ग्रॅमचं पॅकेट आहे, हे ते मी पूर्ण घेतलं आहे। त्यानंतर एक छोटी वाटी गूळ घेतला आहे, गुळाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर आपण त्याच वाटीने एक पाऊण वाटी भाजलेले शेंगदाणे आहे ते त्याचे असे साल काढून घेतलेत। त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त गूळ आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर आपल्याला चालू बंद करून असं करत बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल, थोडं काही लोकांना जरा जाडसर कूट आवडतो किंवा काही लोकांना एकदम बारीक आवडतो, त्याप्रमाणे याचं कूट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एखाद्या हवाबंद अशा डब्यात हा कूट ठेवायचा आहे, त्यामुळे तो चांगला राहील। तुम्ही त्यात तुमच्या आवडीनुसार थंड किंवा गरम दूध घालून खाऊ शकता किंवा तुम्ही यात ताक घालूनही खाऊ शकता। लहान मुलांना भूक लागली आणि पटकन काहीतरी द्यायचं असेल तर हा कूट नेहमी उपयोगी पडतो, किंवा सकाळच्या घाईच्या वेळेस नाश्त्यालासुद्धा खूप उत्तम असा हा पर्याय आहे।